आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कठोर परिश्रम व अभ्यासात सातत्य ठेवल्यास आपण उचित ध्येय गाठू शकतो. नामदेव बन्ने यांनी मांगूर येथे सत्काराप्रसंगी व्यक्त केल्या भावना. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथील नामदेव बन्ने यांनी सेट परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला. मांगूर येथील नामदेव रावसाहेब बन्ने यांनी नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र गोवा राज्यातील सेट परीक्षेच्या निकालामध्ये यश संपादन केलं होतं. याबद्दल त्यांचा समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराप्रसंगी बोलताना नामदेव बन्ने म्हणाले, आयुष्यामध्ये एखादे उचित ध्येय गाठायचे असेल, उचित ध्येय साध्य करायचे असेल तर आपण ध्येय वेळेत झाले पाहिजे. आपण आपल्या गरिबाला नशिबाला दोष देण्याऐवजी कठोर परिश्रम अभ्यासातील सातत्य नेहमी ठेवल्यास आपण उचित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी नेहमी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणे गरजेचं असतं, असे प्रतिपादन शेवटी नामदेव बन्ने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महेश नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य कुमार बने, बाबूराव बने, सर्जराव धनवडे, विलास बने, गजानन तावदारे, अक्षय अमलझरे, मनोज सिद्धनुरले, गजानन बने, अमोल बने, अण्णाप्पा बने, आत्माराम धनवडे, नागेश बने यांच्यासह लिंगायत समाजाचे बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. सहाय्यक प्राध्यापक परीक्षेसाठी मी अर्ज केला होता. त्या परीक्षेसाठी मी दुसऱ्यांदा बसलो होतो आत्तापर्यंत, आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी क्वालिफाय झालेलो आहे सेटसाठी. माझा विषय शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण या विषयात इथून पुढं माझं भविष्यात करिअर जे असणार आहे, सिनियर कॉलेजला माझी शारीरिक शिक्षण संचालक, फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर म्हणून माझं काम असणार आहे. आणि ह्या परीक्षेच्या यश मिळाल्यानंतर मांगूर गावातील ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच तसेच लिंगायत समाजाचे सर्व सभासद यांनी मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो.